विश्वास आणि जिव्हाळ्यावर आता सामची भरारी पॉडकास्टच्या जगातही. समाज, संस्कृती आणि मनोरंजनाचा प्रवास आता तुमच्या कानापर्यंत. नव्या डिजिटल युगासाठी सज्ज साम तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या samtv.com या वेबसाईटला किंवा डाउनलोड करा साम टीव्ही ॲप. नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. सोयाबीनचे दर आज स्थिरावले, हरभरा दर दबावातच, कापसाचे दर टिकून राहणार, टोमॅटोला अजूनही उठाव नाही आणि देशात सध्या तुरीचा तुटवडा जाणवतोय, तर सणांमुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे. यंदा तुरीची लागवड जवळपास 6% कमी झाली, सोबत पिकांचं नुकसानही होतंय. मात्र असं असतानाही तुरीचे दर सध्या काहीसे नरमलेत. पण तुटवडा असताना तूर का नरमली? तुरीचे दर काय राहू शकतात? पाहुयात पॉडकास्टच्या शेवटी. देशातील काही बाजारांमध्ये नवे सोयाबीन दाखल झाले. या सोयाबीनला 5,600 ते 5,900 रुपये दर मिळतोय. नव्या सोयाबीनची आवक नगण्य अशीच आहे, तर या सोयाबीनमध्ये ओलावाही अधिक येतोय. सोयाबीनचा मुख्य हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होईल, त्यामुळे आवकेचा दबाव याच महिन्यात वाढू शकतो. तर बाजारात सोयाबीनचा भाव मंगळवारपासून स्थिरावला आहे. बुधवारी सोयाबीनला 4,700 ते 5,400 रुपये दर मिळाला. सोयाबीनचे दर काही दिवस या दर पातळी दरम्यान राहू शकतात असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय. बाजारात सध्या हरभरा दर दबावातच आहेत. नाफेड साठ्यातील हरभरा खुल्या बाजारात विकत आहे, तसंच राज्यांना 15,00,000 टन हरभरा सवलतीच्या दरात देण्याचा निर्णयही नाफेडने घेतला, त्यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला. सरकारच्या या निर्णयामुळे आधीच दबावात असलेले हरभरा दर क्विंटल मागे 200 रुपयांनी नरमलेत. सध्या बाजारात हरभऱ्याला सरासरी 4,300 ते 4,600 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. हरभऱ्याला मागणी वाढल्याशिवाय दरात सुधारणा होण्याची शक्यता नाही असं जाणकारांनी सांगितलंय. देशातील अनेक बाजारांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झालीय. सध्या कापसाला मिळणारा दर चांगला आहे. पावसानं पिकाचं नुकसानही वाढलंय, त्यामुळे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत असताना कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं मात्र पिकाची स्थिती चांगली असल्याचं म्हटलंय. तर बाजारात नव्या कापसाला सध्या 9,000 ते 10,000 रुपये दर मिळतोय. सोबत नव्या कापसाची आवकही वाढलेली नाही. देशातील कापूस बाजाराची स्थिती पाहता कापसाचा हा दर टिकून राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. बाजारात सध्या टोमॅटोची आवक मर्यादितच आहे, मात्र तरीही टोमॅटो दरात अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. मागील महिन्याभरापासून टोमॅटोचे भाव दर पातळी दरम्यानच आहेत. बाजारातील आवक कमी असतानाही उठाव मात्र वाढलेला नाही असं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. परिणामी टोमॅटो दरही वाढलेले नाहीत. प्रति क्विंटल 1,300 ते 2,300 रुपये दर मिळतोय. चालू महिन्यात टोमॅटोची आवक काही भागांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे टोमॅटो दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारांमध्ये तुरीचे दर काहीसे नरमलेत. सरासरी 7,500 रुपयांवर असलेले तुरीचे भाव आता 7,000 रुपयांपर्यंत नरमलेत. तरी सध्या तुरीचा भाव हमीभावापेक्षा जास्तच आहे. केंद्र सरकारने यंदा तुरीला 6,600 रुपयांचा हमीभाव जाहीर केलाय. तूर नरमण्यामागे काही घटक आहेत. पहिला आणि महत्वाचा घटक म्हणजे वाढलेल्या कमाल दराला तुरीचा जास्त उठाव मिळाला नाही. तुरीचे दर 8,000 रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर प्रक्रिया उद्योगाकडून मागणी कमी झाली, त्यामुळे दरही नरमले आणि मसूरची वाढलेली आयात आणि हरभऱ्याचा घसरलेला भाव यामुळेही तुरीच्या दरावर परिणाम झाल्याचं जाणकारांनी सांगितलं. सध्या देशात तुरीला प्रति क्विंटल 6,900 ते 7,200 रुपये सरासरी दर मिळतोय, तर आयात तुरीचा दर 7,300 रुपयांच्या दरम्यान आहे. म्हणजेच देशातील दरापेक्षा आयात तूर महाग पडत आहे. मात्र तुटवडा असल्यानं आयात सुरूच आहे.
तर दुसरीकडे देशात आत्तापर्यंत जवळपास 6% तुरीची लागवड घटली, तर अतिपाऊस आणि पावसाचा खंडाचा पिकावर परिणाम होतोय, त्यामुळे तुरीचा दर वाढलेला आहे. नवी तूर नोव्हेंबरपासून बाजारात येईल, मात्र तोपर्यंत उपलब्ध साठा आणि आयातीवर भिस्त असेल. मात्र तरीही देशाची गरज पूर्ण होणार नाही, त्यामुळे तुरीचा सध्याचा दर टिकून राहील. तर सणाच्या काळात मागणी वाढल्यास दरात आणखीन वाढ होऊ शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. आज इथंच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये आपण उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.